त्या गाईडलाईन्स खरं तर अत्यंत स्वयंस्पष्ट आहेत. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला जे व्हावं असं वाटत असतं काही मंडळींना ते त्यात सापडत नाही म्हणून काही लोक विनाकारण कन्फ्युजन तयार करतात. खरं तर त्या गाईडलाईनमध्ये स्पष्ट दिलेलं आहे की रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक लोकांचा जमाव करायला बंदी राहील. याचा अर्थ असा आहे की सार्वजनिक ठिकाणी जमवायला बंदी राहील, म्हणजे ज्या रितसर ॲक्टिव्हिटी ज्या चालतात जिथं शासनाने ज्या परवानग्या ऑलरेडी त्याच अधिसूचनेत दिलेल्या आहेत, उदाहरणार्थ हॉटेलची क्षमता ठरवलेली आहे, थिएटरची क्षमता ठरवलेली आहे, लग्न समारंभांची क्षमता ठरवलेली आहे, त्या सगळ्या क्षमतांच्या व्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी एका वेळेला समूह करू नये अशी ती सूचना आहे. त्यामुळं आपण जमावबंदी आणि कर्फ्यू म्हणजे संचारबंदी आणि जमावबंदी यातला फरक समजून घेतला पाहिजे. अजून तरी शासनाने संचारबंदीच्या कोणत्याही गाईडलाईन्स इशू केलेले नाहीत, लॉकडाऊन संबंधी कोणतेही गाईडलाईन्स इशू केलेले नाहीत. त्यामुळं आपलं कामकाज जे आहे ते सर्व घटकांना व्यवस्थित करता येणार आहे. फक्त त्यामध्ये कोरोना ॲप्रोप्रिएट बिहेवियर असणं अत्यावश्यक आहे. म्हणजे मास्क 27 नोव्हेंबरच्या गाईडलाईनमध्ये शासनाने व्हॅक्सिनेशनचं सुद्धा बंधन टाकलेलं आहे, ते पण आपण बघितलं पाहिजे. त्या 27 नोव्हेंबरच्या अधिसूचनेमधला पॅरेग्राफ 2 जर आपण वाचला तर सार्वजनिक ठिकाणी जाताना आपलं व्हॅक्सिनेशन असणं अत्यावश्यक आहे हे लिहिलेलं आहे स्पष्टपणाने. काल दिलेल्या गाईडलाईन्समध्ये वेळेवरती काही मर्यादा टाकलेल्या आहेत. लग्न समारंभाची मर्यादा आत्तापर्यंत थोडीशी शिथिल झालेली होती, आता पुन्हा बंदिस्त ठिकाणी 100 किंवा ओपन ठिकाणी असेल तर 50% आणि 250 मॅक्सिमम संख्या, अशा पद्धतीच्या त्या सूचना आहेत. मला असं वाटतं की कोणतंही कन्फ्युजन काही होण्याचं कारण नाही. आपण सर्वजण कोरोना अप्रोप्रिएट बिहेवियर पाळण्यासाठी बांधील आहोत, ते सगळं नागरिकांनी पाळलं पाहिजे. जी शिथिलता गेल्या काही दिवसात आली आहे ती अगदी सेम टू सेम पहिल्या दुसऱ्या लाटेच्यामध्ये जी आपली चूक झाली तशीच चूक आता आपण कृपया करू नये असं नागरिकांना माझं आवाहन आहे. क्षमतेच्या त्यांनी परत मी सांगतो की वायनरी असेल, हॉटेल असेल, थिएटर असेल, मॅरेज हॉल असतील, कोणतेही ठिकाण असेल, त्या अधिसूचनेमध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोरोना ॅप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे काय हे आपल्याला आता आपण 1.5 वर्ष हे सगळं सांभाळत आहोत तर आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यायची आणि क्षमतेच्या 50%चं बंधन सगळीचकडे टाकलेलं आहे. त्यामुळे तो काय इन्स्टिट्यूट आहे हे मॅटर करत नाही. तिथं 50%ची जी काही सार्वजनिक ठिकाणं आहे त्याच्यावरती 50% उपस्थितीची मर्यादा आहे, ती सर्वांना पाळली जावी लागेल. इव्हन त्यांनी ती कपॅसिटी आधी घोषित पण करायची आहे. त्या अधिसूचनेत हे पण लिहिलेलं आहे की बोर्डवर, आता उदाहरणार्थ एखाद्या रिसॉर्ट्समध्ये 31st पार्टी आहे तर त्यांनी कपॅसिटी डिक्लेअर करायची की आमची अधिकृत कपॅसिटी, जे त्यांनी परवानगी ज्यावेळेला मूळ परवानगी घेतली ते रिसॉर्ट स्थापन करण्याचं, तेव्हा त्यांनी सांगितलं असेल, हॉटेल स्थापन करताना सांगितलं असेल की आमची 100 टेबलची कपॅसिटी आहे कस्टमरची, तर त्यावेळेला त्याच्या हॉटेलमध्ये 50 लोक दिसले पाहिजेत. जर जास्त लोक दिसले तर त्या अधिसूचनेचं उल्लंघन झालं असं त्याचा अर्थ होईल. आणि जे लोक दिसतील त्या लोकांनी मास्क परिधान करणं, त्या लोकांचं व्हॅक्सिनेशन झालेलं असणं ही जबाबदारी 27 नोव्हेंबरच्या अधिसूचनेने त्याच्यावर टाकलेली आहे, ज्याची पुन्हा सूचना ह्या अधिसूचनेत दिलेली आहे. त्यामुळे हे सगळं पाळून आपल्याला जे काही समारंभ करायचे ते करावे लागतील.